यानंतरची बातमी छत्रपती संभाजीनगरमधली. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज तिसऱ्या दिवशी सुद्धा वृद्ध दाम्पत्याचं आंदोलन सुरूच आहे. भाडेकरारनामा संपल्यानंतर सुद्धा दुकानाचा भाडेकरू जागा सोडायला नकार देतोय. पोलिसांकडे वारंवार तक्रार करून सुद्धा न्याय मिळत नसल्यानं हे दाम्पत्य सोमवार रात्रीपासून घराबाहेर आंदोलन करत आहे. दुकानाचा भाडेकरू नितीन दाशरथे यांचा भाऊ सुहास दाशरथे हा भाजपचा नेता आहे आणि त्यामुळे राजकीय दबाव टाकला जात असल्याचा आरोप या दाम्पत्यानं आता केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधलं हे वृद्ध दाम्पत्य गेले 3 दिवस सातत्यानं आंदोलन करत आहे. भाडेकरूकडून आपलं दुकान खाली करून द्यावं म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आजी आजोबा गेल्या 3 दिवसांपासून उपोषण करतात. मात्र तिसऱ्या दिवशी देखील त्यांना न्याय मिळायला तयार नाही. पोलीस असेल किंवा इतर जी न्याय यंत्रणा आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचायला तयार नाही. पोलीस म्हणतात की हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, मात्र यांचं असं म्हणणं आहे की न्याय आमच्या बाजूनं लागलेला असताना देखील पोलीस या ठिकाणी येत नाहीत. आणि त्याचं कारण यांच्या आरोपाच्या नुसार हे जे किरायेदार आहे त्यांचा भाऊ भाजपाचा एक पदाधिकारी आहे आणि त्यामुळे राजकीय दबाव या ठिकाणी आणला जातो. सुहास दाशरथे असं त्यांचं नाव आहे जे भाजपामध्ये पदाधिकारी आहेत, प्रवक्ते आहेत भाजपाचे आणि ते या ठिकाणी राजकीय दबाव आणतात अशा प्रकारचा यांचा आरोप आहे. 70 पुढे असून सुद्धा न्यायव्यवस्थेकडनं त्यांना न्याय मिळत नाही आहे आणि न्याय मिळावा ही अपेक्षा घेऊन रात्रंदिवस आपल्याच घरासमोर आपलाच भाडेकरू घर सोडत नाही म्हणून त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि आजचा हा 3रा दिवस आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.